भाजपने आतापर्यंत राष्ट्रवादी फोडण्यासाठी 3 वेळा प्रयत्न केले. यावेळी भाजपला यश लाभलं ते राष्ट्रवादी फोडण्यात यशस्वी झाली. खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळे यांनी हा गौप्यस्फोट केला. पवारांचे सर्वांशी चांगले संबंध आहेत त्यामुळे भाजपकडून अनेकदा ऑफर आली असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. तर सुप्रिया सुळे यांचा मोठा गौप्यस्फोट, भाजपने आतापर्यंत राष्ट्रवादी फोडण्यासाठी 3 वेळा प्रयत्न केले. यावेळी भाजपला यश लाभलं ते राष्ट्रवादी फोडण्यात यशस्वी झाले. राष्ट्रवादी फोडण्यासाठी भाजप त्यांची रणनीती सतत बदलत राहील. तिसऱ्या वेळी राष्ट्रवादी फोडण्यासाठी भाजपची खूप सखोल योजना होती. पवारांचे सर्वांशी चांगले संबंध त्यामुळे भाजपकडून अनेकदा त्यांना ऑफर आली. पवारांनी कधीही भाजपशी हात मिळवणी केली नाही. अनेक वेळा हे प्रयत्न या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल झालेले आहेत. काही वेळा अयशस्वी झालं, कधी झालं. त्याच्यामुळे मला असं वाटतं पक्ष फोडणे आणि साम दाम दंडभेद हे देवेंद्रजींचाच शब्द आहे, माझा नाही, जो मी तुमच्याच चॅनलमध्ये पाहिलेला आहे. मग इलेक्शन असू दे किंवा पक्ष असू दे, त्यांना काही करून सत्तेत येणं हे त्यांच्यासाठीच महत्त्वाचं आहे. आम्ही कधीही पक्ष कुणाचाही फोडण्याचा कधीही प्रयत्न केला नाही आणि आमचा तो स्वभाव नाही, आमचे ते संस्कार नाही आहे. ज्यांनी पक्ष फोडण्याचं जीवनभर राजकारण केलं ते आता आमच्यावर आरोप करतात आहे. खरं तर सुप्रियाताईंनी त्या आमच्या आदरणीय आहे, ताई आहेत आमच्या. त्यांनी इतिहास जरा बघितला पाहिजे. देशाच्या राष्ट्राच्या कल्याणाकरता मोदीजींनी केलेल्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेकरता अजित पवारांनी साथ दिली आहे आणि म्हणून त्यांनी असा आरोप करणं आता त्या ठिकाणी वावगण आहे, ते आरोप करतात आहे.